मित्रांनो, ही गोष्ट आहे माझी आणि माझ्या आईची. माझ्या आईचं नाव मनीषा आहे. ती आता 38 वर्षाची आहे. तिची हाईट 5'2" आहे. साईज 34-30 आणि घाण 36. एकदम मस्त मादक मेंटेन केलेली घरगुती फिगर आहे. ती घरात नाईटीज घालायची, त्याच्या आत काहीच घालत नाही. तिला काम करताना, उठताना, बसताना मी लपून छपून बघायचो, म्हणजे डायरेक्टच सगळं दिसायचं. घरात ती आणि मीच असायचो. ती माझ्यासोबत खूप फ्रेंडली होती. आम्ही दोघं भरपूर वेळा एकमेकांना मिठी मारायचो. ती माझ्या गालावर पप्पी घ्यायची. मला आईला झवायचं होतं. आई मला माझी प्रेमिकासारखी वाटू लागली होती. मला तिला एका माणसासारखं प्रेम करायचं होतं, झवायचं होतं मनसोक्त. पण डायरेक्ट मी कसं काय ते करणार, तिच्या मनात काय आहे ते न कळताच. म्हणून मी नेहमी थांबायचो. एकदा आम्ही एका एरियातल्या लग्नाला गेलेलो. आम्ही दोघं बसनी जाऊन आलो. पप्पा नाही आले. उशिरा गेल्यापायी आम्हाला मागची सीट मिळाली. ती साडीमध्ये एकदम अप्सराच वाटत होती. मी सारखा इथून तिथून तिला बघत होतो. मी म्हणालो, आई एकदमच नवरी वाटतेस ग, एकदम छान दिसतेस. आजूबाजूच्या आवाजापायी मी नक्की काय बोलतोय हे कोणाला आजूबाजूच्यानं कळत नव्हतं. मी आईच्या कानात बोलायला गेलो आणि गालावर पप्पी घेतली. ती काही बोलली नाही. मी तिच्या हातात हात घालून खांद्यावर डोकं ठेवून झोपलो. मी सारखा खाली सरकत होतो म्हणून तिने मला तिच्या मांडीवर झोपवलं आणि वरून पदर टाकला. आता मला तिच्या आंबे तोंडावर लागायचे. धक्का लागला की मला राहवत नव्हतं. मी तोंड उघडून आंब्यांना ब्लाऊजवरूनच लहान पोरासारखा चोखू लागलो. तर ती दचकली, मला बोलली, असं का करतोयस रे. पण मी मस्तीच्या मूडमध्ये होतो. 2-3 वेळा ती नको नको बोलली तरी मी तसंच करायला लागलो. आता ती की बोलवत नव्हती. ती मुद्दामून माझ्या तोंडात तिचे बॉल्स द्यायला लागली. मी तिचा एक मम्मा कच्चाकच चावला तर तिने मला ओरडली आणि उठवलं. आम्ही मंडपात बसलो होतो. असं आई दुसऱ्या बायकांच्या चुगल्या माझ्यासोबत करत होती. नवरी आली स्टेजवर. आई म्हणाली, केवढी सुंदर आहे ना. मी म्हणालो, तुझ्यापेक्षा नाही. तर ती लाजली, चल काहीतरीच काय, तुला पण मी अशीच सुंदर बायको आणीन बघ. तुला कशी हवी सांग, इथे आवडते का बघ एखादी, तुझा साखरपुडा उरकून टाकू लगेच. मी आईचा हात पकडला आणि म्हणालो, तुझ्यासारखी हवी मला, मला तूच हवी आहेस. आईला कळलं आज काय, मी तिला झवण्याशिवाय सोडत नाही. ती म्हणाली, मी म्हातारी झाली आहे, तुला जवान बघू. मी म्हणालो, तू म्हातारी नाही जवान आहेस. आई आता मूडमध्ये यायला लागली. हो का, तुला असं का वाटतं, काय खास आहे माझ्यात. मी तिला एकदम झाडावर चढवलं, गरम केलं. जवान झाला आम्ही, जेवण झालं आणि आम्ही बसलो होतो मंडपात. लग्न गावावर होतं, तिथे काही मुतारायची सोय नव्हती. आईला लघवी लागली होती. आम्ही दोघं असंच स्टेजच्या मागे शेतात चालत चालत पुढे गेलो. एका झाडाखाली थांबलो. आई म्हणाली, थांब इथे, कोण नाही इथे येत ना तेवढं लक्ष ठेव. मी पाठ करून उभा होतो. आई मुतायला सुरू झाली. तर असा तिचा आवाज खालच्या झाडीत येत होता. लय फोर्सनी मुतत होती. जणू एक ड्रमभर पाणी प्यायली होती. मला राहवलं नाही गेलं. मी पलटलो. आईने साडी वर करून पाय फाकवून बसली होती. पुच्चीवर केस होते. आतून फिसफुर नळासारखं पाणी येत होतं. तिने मला बघितलं आणि म्हणाली, अरे नालायका, इकडे काय बघतोयस, पुढे लक्ष दे. मग मी पलटलो. आईची पुच्ची बघून माझ्या मनात कसं तरी झालतं. आम्ही जाताना मी म्हणालो, आई तू खरंच लई सुंदर आहेस ग, पप्पा लई नशीबवान आहेत त्यांना तू भेटलीस. आईला कळलं मी आईची पुच्चीबद्दलच बोलत होतो. ती म्हणाली, हो राहू दे, पुरे आता चल. जाताना आम्ही त्याच सीटवर बसलो. मी माझा हात आईच्या मांडीवर ठेवून फिरवत होतो. जाताना अंधार होता. रस्त्याला कोणी काही दिसत नव्हतं. सगळे थकले होते, पेंगले होते. मी आईच्या मांडीवर झोपलो
आणि हाताने आंबे पकडून दाबू लागलो. आई माझा हात लांब करू लागली पण काही बोलत नव्हती, नुसते डोळे मोठे करून बघायची. मग मी परत चोखू लागलो. यावेळेस आई काही बोलत नव्हती. मी म्हणालो, आई उघड ना गं, मला पाहायचं आहे. तर तिने इकडे तिकडे बघितलं. ब्लाऊजवर पदर तसाच होता. आत हात घालून बटन उघडलं. मस्त गोरे गोरे आंबे मस्त दिसत होते. त्याला घाम आला होता. मी पाहिलं, सगळं घाम चाटत मग मनुका तोंडात घेऊन लहान पोरासारखा दूध पिऊ लागलो. ती पाय हलवत होती, पदरात हात घालून माझं डोकं कुरवाळत होती. माझा बुल्ला ताठला होता. तिने अंधारलेल्या ह्याच्यात माझ्या बुल्ल्यावर हात ठेवला. मी मनसोक्त 2 तासभर तिचं दूध प्यायलो. जशी बस एरियात आली आणि उठवायला लागले, तिने ब्लाऊजची बटणं लावली. आई आणि माझी नजर मिळाली. मला त्या नजरेत आई नाही, एक बाई दिसत होती जिला मी झवणार होतो. आम्ही दोघं एकमेकांना असं बघत होतो जसे आम्ही एकमेकांचे आशिक आहोत, लवर्स आहोत. घरी गेलो, पप्पा नव्हते आले अजून. आम्ही लग्नाला जाणार म्हणून बाहेर पार्टी करत होते बहुतेक. हे मला माहीत नव्हतं. मी माझ्या खोलीत बसलो होतो. आई आली आणि मला म्हणाली, पप्पाला यायला उशीर आहे. पहिलं मला कळलं नाही का सांगते ती असं. मी म्हटलं ठीक आहे. ती मग गेली तिच्या खोलीत. मग माझी ट्यूब पेटली. मी गेलो तर आई साडी काढत होती, पेटीकोट आणि ब्लाऊजवर होती. मी मागून गेलो आणि पकडला आणि मानेवर पप्पी घ्यायला लागलो. आई काहीच नाही बोलली. मी ब्लाऊजची बटणं उघडली आणि ब्लाऊज काढला. आईचे हात वर केले आणि बगल चाटू लागलो. तिने एका हाताने माझं डोकं पकडलं आणि बगल चाटून घेऊ लागली. असं दोन्ही साईडचं झाल्यावर मी आंबे सगळे पाहिले आणि चाटून काढले आणि मनुका चोखू लागलो. तिने माझा शर्ट काढला, पॅन्टचे हुक सोडला, चेन खाली खेचली आणि चड्डीवरून बुल्ला पकडला. ती म्हणाली, अरे तुझा तर लई मोठा आहे रे. तिच्या तोंडून असं एकदम मला ऐकून जोश आला. म्हटलं, आई तुला आज मी लई मजा देणार आहे, सोडणार नाही आता अजिबात. ती पण हसली. मी आईचा पेटीकोट सोडला. आई माझ्यासमोर नागडी उभी होती. मी पण नागडा झालो. दोघं एकमेकांकडे नागडे अंग घासू लागलो. मग मी तसंच उचलला आणि खाट्यावर तिला झोपवली. परत दोन्ही हात वर करून बगल पण सुंगायला लागलो आणि चाटायला लागलो. मग बॉल, मग बेंबी. बेंबीमध्ये मी बोट घालू लागलो. आई उठून उठून गांड वर उचलायला लागली. मला समजलं तिला काय हवंय. मी पटकन माझा बुल्ला बाहेर काढला आणि तिच्या तोंडात दिला. ती माझा बुल्ला हळूहळू करून चोखू लागली. व्यवस्थित ओला झाल्यानंतर मी तिच्या गांडीखाली उशी ठेवली आणि हळूच माझा बुल्ला तिच्या पुच्छीच्या तोंडावर ठेवला. हळूहळू करत मी त्याच्या धक्का मारू लागलो आणि तिच्या तोंडून वेगवेगळे आवाज येऊ लागले. ती कामाग्नीत वेडी झाली होती. ती तिची घाण उचलून उचलून आता मला साथ देत होती. असं काही कर की तू आज थांबणारच नाहीस. तू कुठून रे हे सगळं शिकलास? बिलकुल थांबू नको. आईच्या पुच्छीला पाणी सुटलं आहे. वेगळीच टेस्ट लागत होती. मी तिच्या जिभेने चाटून चाटून सगळं तिला राख करत होतो. आई म्हणाली, आह चाट मजा येते तुझ्या आईचं पाणी. मग मी आईचे पाय वर केले आणि गांड फाकवून गांडीत जीभ घातली. आई म्हणाली, आई ग घाल घाल जीभ, चाट तू लई छान चाटतोस. हे असताना परत मी तिला उलटी झोपवली आणि तिच्या पुच्छीमध्ये परत माझा लण टाकला. माझा बुल्ला हातात घेऊन आईकडे बघितलं. ती समजली. माझ्या बुल्ल्याकडे ती आली आणि स्वतःच तिच्या पुच्छीमध्ये माझा बुल्ला घेऊ लागली. पहिल्यांदाच ती बहुतेक एवढा मोठा बुल्ला घेत होती, जेणेकरून तिच्या चेहऱ्यावरती अत्यंत त्रास होत असल्याचे भाव दिसू लागले. आई आणि मी पुढचे अर्धा ते पाऊण तास वेगवेगळ्या पोझिशनमध्ये झवत राहिलो. कधी मी तिला कुत्री बनवलं तर कधी मी तिला घोडी बनवलं. मित्रांनो, कुत्रीसारखं झवणं आणि घोडीसारखं झवणं ह्याच्यामध्ये सुद्धा अनेक फरक असतात. हे मी तुम्हाला पुढच्या गोष्टीत नक्की समजवेन. मित्रांनो, असं तासभर आम्ही एकमेकांची झवाझवी केली आणि आपापल्या खोलीत जाऊन झोपी गेलो. काय करणार, रात्री बाप जो येणार होता.
नंतर मी आणि आई सर्रास जाऊ लागलो. एक दिवशी आईने माझ्याशी लग्नच केलं, मला बायको म्हणून जमायला लावलं. त्या दिवशी काय झालं हे मी तुम्हाला पुढच्या गोष्टीत नक्की सांगेन. मित्रांनो, ही गोष्ट कशी वाटली नक्की कळवा आणि आपले कमेंट्स नक्कीच मला शेअर करा. धन्यवाद.